नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा हा व्हिडिओ आहे खास तुपेबाईसाठी तर पहा आता तिला अशा लोकांना कसं आहे ना त्यांची त्यांची लायकी दाखवून दिलेली चांगलं असतं आपण त्यांना ताई म्हणायचं रिस्पेक्ट द्यायचं चांगल्या गोष्टी समजावून सांगायच्या बाई तुला जर काही गोष्टी नाही पटल्या तर तू व्यवस्थितही समजावून सांगू शकते शां पण तुझी लायकी काय आहे ना तर मी तुला तुझ्या भाषेमध्ये तुला समजावून सांगते कारण की तू तुझी लेवल सोडलेली आहे तू तू तुझी तू तु, 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 तुझी बोलण्याची पात्रता सोडलेली आहे म्हणून तुला देखील त्याच भाषेत उत्तर देणार आहे आणि तुझ्या प्रत्येक म्हणजे आपण जे म्हणतो ना तुझ्या व्हिडिओच्या प्रत्येक वाक्याला किंवा जे काही तुझे शब्द आहेत त्या प्रत्येक शब्दाला प्रत्युत्तर मी देत आहे आता एवढंच आहे की तुझ्यासारखी लायकी म्हणजे मला एवढी पात्रता किंवा पातळी सोडून बोलता येणार नाही घाणेड लेवलचं पण मी होता होईल तेवढं माझ्या शब्दामध्ये बोलण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे कसं असतं ना तुमच्यासारखे लोक हे सोशल मीडियावरती येऊन ना असं घरातला तमाशा मांडतात आणि लोकांनी काही त्याच्यामध्ये चुका दाखवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही त्याच्यामध्ये लोकांना त्यामध्ये त्यांना उलट उत्तर देता किंवा त्यांना त्यांची लायकी दाखवता त्यांना खालच्या पातळीचं बोलता एवढं घाणेड लेवलचं लोक तुम्ही बोलत आहात आता मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून काय सांगितलं मी तर आत्तापर्यंत तुला कधी कुत्री कधी भुरटी कधी म्हैस किंवा कधी काळी म्हैस किंवा असं कुठल्याही गोष्टीवर कधीही मी तुझ्या शारीरिक व्यंगावर किंवा मी कुठल्याही गोष्टी वर्णावरून कधीच बोलले जातीवाद तर मी कधी करणारच नाही आणि ते मी माझ्या रक्तातही नाही समजलं मी अशा गोष्टी बोलतही नाही फक्त राहिला वर्णाचा विषय काळा गोरा हा विषय तर मी कधीच बोलले नाही आणि तू बोलली की तुझं थोबाड काळं म्हणून तुला पहिलं उत्तर मी सांगते मी काळा गोरा हा भेदभाव करत नाही पण तू बोललीस की तुझं थोबाड काळं म्हणून मी सांगते तुला की तुझ्यापेक्षा मी डबल दोन तीन पटीने माझा रंग गोरा असेल समजलं मी हे सांगते तुला स्पष्टपणे कारण की मला तर वर्ण असं वर्णभेद तर अजिबात आवडत नाही मी फक्त माणूस की मानते मी काळा रंग काळा गोरा हा रंग मी अजिबात मानत नाही पण तुझ्या भाषेत तुला उत्तर द्यायचं म्हणून मी स्पष्टपणे सांगते तुझ्यापेक्षा मी तीन पटीने म्हणजे माझा रंग गोरा असेल आहे आणि मी ते डेफिनेटली सांगते तर चला तुझ्या पुढच्या प्रश्नाला सगळ्या तुझ्या सगळ्या गोष्टीला शब्दाला उत्तर देते मी कसं असतं ना जेव्हा जेव्हा मी कधी रिॲक्शन दिली त्या त्यावेळेस मी असं आपण बोलतो बाई ग तर ही काय बोलते की मला बाई गं म्हटली आता तू बाई आहे मग अगं बाई म्हणणारच ना बाई ग म्हटणारच का मग अरे बाबा अरे दादा असं बोलणार का तुला म्हणजे पाह्यांना कसल्याच गोष्टी खपत नाहीत तुझं कसं आहे ना तुला वाटतं चॅनल माझी एक लाखाच्या पुढं आय डी गेली म्हणजे तुला वाटतं सगळं युट्यूब माझंच राज्य आहे तुझं राज्य नाही तुझा माझा तमाशा माझं घर माझं मोबाईल माझा माझ्या नवरा बायकोचं भांडण मी दाखवते म्हणजे याचा अर्थ असं नाही तुम्ही काही पण इथे येऊन नंगानाच करायचा समजलं त्यामुळे तू सुद्धा तुझ्या लायकीत राहायचं जे तू भाषा वापरलीस ना बोल दुसऱ्याला बोलताना ती थोडी शिस्तीत बोलायची भुरटी तुझी अवकात नाही तुझी जिंदगी तुझी खराब आहे तुकांचं तू गु खातेस का तू हे करतेस का तुझ्या भाषेमध्ये उत्तर देते समजलं या आता यापुढे जर तू घाणेड्या लेवलमध्ये जर असं बोललीस तर पाय तुझी रायकी तुला दाखवली जाणार नक्की शंभर टक्के आता खूप झाले तुमच्या लोकांचं तुम्ही तुमचं कसं आहे ना घरातला तमाशा तुम्ही स्वतः दाखवता आणि लोकांनी काही त्या चुका काढून दिल्या की तुम्ही पार लोकांच्या त्या घरांची खानदान काढू काढता तुम्ही आता बघ तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं किंवा तुझ्या प्रत्येक शब्दाला मी उत्तर देत आहे तर तुझं काय होतं पहिलं तुझं थोबाट काढलं वगैरे त्याला तर मी बोललेलीच आहे त्यानंतर तू असं भरपूर काही बोलले की लोकांच्या जीवावर पैसे कमवतेस तू काय करतेस ग तू काय करतेस पब्लिकच्या जीवावर पैसे कमवतेस ना घरातला तमाशा दाखवायचा आणि काही फालतूसारखं बोलायचं फालतूसारखं डान्स करायचे काही करायचं आणि लोकांना तमाशा दाखवायचा आणि ह्याला त्याला नावं ठेवायचे तू नाही ठेवत का नावं नवऱ्याचं नाव ठेवायचं सासू सासऱ्यांना नावं ठेवायचे बाहेरच्या लोकांना नावं ठेवायचे बहिणीला भावांना प्रत्येकाचं गारांना सांगून प्रत्येकाच्या लोकांना नावं ठेवूनच पैसे कमावले ना तू का असेच पैसे कमावले का मूर्ख बाई दुसऱ्याची लायकी काढ स्वतःची लायकी बघ नाही एकदा आणि हो तू काय बोललीस की माझ्या नवऱ्यानं मारलं तर हिला आनंद झाला जरा डोळे फाडून डोळे वाचून माझे व्हिडिओ बघ मी काय बोलले तुझ्या नवऱ्याला किंवा तुझ्या नवऱ्याबद्दल मी किती रिस्पेक्टफुली बोलले आणि तुझ्या तुझ्याबद्दल देखील काय रिस्पेक्टफुली बोलले हो ज्यावेळेस तू एवढं सगळं होऊन लोकांनी समजावून सांगून सुद्धा तू तू ज्यावेळेस त्यांचं ऐकलं नाही किंवा पुन्हा उद्धटसारखं बोललीस त्यावेळेस मी व्हिडिओ बनवला की मग तुला मारलं त्या गुणाची आहे समजलं त्याच्या अगोदरचा व्हिडिओ बघ बाई माझा जरा एकदा तुला दिसणार नाही कारण तुला फक्त अशा वाईट गोष्टी दिसणार पण चांगलं काही तुला दिसणार नाही तुला तुझ्या चांगल्या कमेंट्स पण दिसत नाही तुझ्या व्हिडिओ खालच्या फालतू कमेंट्स लगेच दिसतात मी तुला असं बोलले होते दाजींना सुद्धा की तिला तुम्ही असं मारायला नाही पाहिजे चुकलं तर तुम्ही त्या गोष्टी आहे तुला पण बोलले होते की जर जेव्हा राग आला तेव्हा चार दिवस माहेरी जायचं कुठे जाऊन राहायचं राग शांत होईपर्यंत कसं असताना आपल्या मुलांचा विचार करायचा आत्महत्येचा विचार करायचा नाही या सगळ्या भरपूर काही गोष्टी गोष्टी बोलल्या कारण की रागाच्या भरावाने माणूस असा निर्णय घेतो आणि असं म्हणतात राग तर भीक माग असं काहीतरी आहे म्हणते जुनी म्हण त्यानुसार मी भरपूर काही छान गोष्टी समजावल्या पण तुला तो व्हिडिओ नाही दिसला बाई तुला दुसरा तुझा तुझ्याबद्दल वाईट बोलले तो व्हिडिओ तुला पटकन दिसला ठीक आहे त्यामुळे कसं आहे ना मी स्त्रिया स्त्रियांचा मी आदर करते त्यामुळं मारल्याबद्दल तर मला आनंद नाही झाला पण ज्यावेळेस समोरची व्यक्ती जर आपल्याला समजावून सांगत असते आणि आपण जर कुठे आपल्या चुका असूनही आपण जर माघार घ्यायला तयार नसतो त्यावेळेस समोरच्या व्यक्तीला राग येत असतो हे लक्षात ठेव समजलं त्यामुळं मारलं त्याबद्दल कसं असतं ना तुझे तुझ्या स्वतःच्या चुका तुला जरा आत्मपरीक्षण कर तुला कळेल तुझं कुठं चुकतं आणि कुठं नाही हो आणि पुढचं तुझ्या बुडाखाली किती अंधार आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणत असते मी मी कधीच असं म्हणत नाही तुझ्यासारखं की माझंच खरं माझंच खरं मी असं बोलत असते नेहमी की जर माझ्या पब्लिकला माझा एक प्रश्न आहे की जर माझं काही चुकत असेल जर मी कट कुणाची बाजू बोलण्यात किंवा कुणाचं कोणाबद्दल मत मांडण्यात जर चुकत असेल तर मला नक्कीच कमेंट्स करून सांगत जा की ता ताई तू इथे चुकलेली आहे मी दुसऱ्या वेळेस तो पॉईंट बोलणार नाही किंवा मी त्या संदर्भात माझी चूक सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेन समजलं त्यामुळं तुम्हाला ते ते ज्ञान शिकायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट अशी की पहा हे बघ तू नंतर काय बोललीस मी सगळे पॉईंट तुला क्लिअर करते बाई तुला तुझी लायकी दाखवून देते मी बुजगावणी तुझं थोबाड काळं भुरटी आणि तुम्हाला शहानपणा शिकू नको अजून दुसरे दुसऱ्या तू हां खाते वगैरे बोलली दुसऱ्याची घाण काढते आणि तुझं थोबाड स्वच्छ करून येत जा असं तू बोललीस हां तर पहिली गोष्ट तू तु तुझं थोबाट स्वच्छ कर समजलं मी तू मी तर थोबाडापर्यंत कधीच आतापर्यंत बोलली नाही तुझ्या कमेंट्स मध्ये वाच तुला लोक तुझ्या स्व सो, स्वच्छतेबद्दल काय बोलतात तुझ्या घरातला घाणेरडापाना तुझ्या स्वच्छ तुझ्या राहण्याचं स्वच्छ मा स्वच्छतापणा म्हणजे जो आपण घाणेर तो अगोदर बघ आणि मग दुसऱ्यांना बोल मी कधी सुद्धा तुझ्या घरातल्या राहणीमानाबद्दल किंवा तुझ्या स्व तुझ्या वैयक्तिक तुझ्या शरीराबद्दल कधीच कुठलीही गोष्ट बोलली नाही समजलं हो जे तंडा मानते त्याबद्दल त्याबद्दल मी नेहमीच किंवा त्याच्यावरती मी नेहमीच प्रतिक्रिया मा किंवा माझे ॲक्शन किंवा रिॲक्शन देत असते समजलं मी कधीच कुणाच्या शरीरावर बोलत नाही पण तू नायक बाई तू तू बोललीस ना थोबाड काळं किंवा गुखा हे जे शब्द तू वापरलेस ना म्हणून तू ते शब्द सगळे तुलाच लागू होतात तुझा थोबाड एकदा स्वच्छ करून येत जा कारण की तुझ्या तोंडामध्ये ना तू दुसऱ्याला जे घाण शब्द वापरतेस ना तुझ्या तुझ्या तोंडामध्ये गटर भरल्यासारखं तू घाणे बोलतेस निर्लज्जसारखं बोलतेस समजलं त्यामुळं तू सोशल मीडियावरती आहे तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात तुम्ही तुम्ही मोठे आयडीवाले आहात तुम्ही चुकीचे मॅसेज लोकांपर्यंत पोहोचवतात त्यामुळं तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः अगोदर लायकीत राहायचं मग आमच्यासारख्या लहान चॅनलवाल्यांना समजायचं आणि काय बोललीस की ह्याचं त्याचं ह्याचं त्याचं खाऊन ह्याचं त्याचं धुनं धुवून चार पाच हजार व्ह्यूज चार पाच हजार सबस्क्रायबर्स कमवले तू एवढी एक लाख फॅमिली कमावली कुणाच्या जीवावर कमावली त्याच ना असंच तमाशा दाखवला नवऱ्यानं मारलं बायकोनं मारलं नवरा रुसून गेला आई आईवडिलांनी माझं काही केलं नाही माझे बाळतपणा अशी झाली माझ्या बहिणींनी विचारलं नाही माझ्या भावाने कधी बघितलं नाही माझी सासरे असे हे गारांना मांडू मांडूस तू एवढी फॅमिली कमावली ना बाई तू तु चांगल्या मार्गाने कमवलं का दाखवली का तू दा कधी रेसिपी दाखवली का तू कधी शेतामध्ये काम करताना दाखवलं की कधी तू क्लासचे ब्लाऊजची डिझाईन दाखवली की कधी तू घरकाम करताना दाखवलं कुठं तू घराचं काही वेगळं काही कला दाखवली का दाखवली का नाही दा दा ना तमाशा म्हणूनच दाखवली ना आणि तुमच्यासारखे लोकांच्या ज्या अशा आहेत ना घाणलेल्या वृत्ती ह्या बंद करण्यासाठीच आमच्यासारखे रोस्टिंग चॅनल रिॲक्शन चॅनल इथे आहेत समजलं त्यामुळे आम्ही आमचं काम करत आहोत हो जर आम्ही कुठे तुमच्या शरीरावर बोललो किंवा कुठं जाती जातीवादावर बोललो किंवा कुठं काही असं एखाद्या घरातल्या तुमच्या ज्या गोष्टी आम्हाला माहिती नाहीत ज्या गोष्टी आम्हाला माहिती नाहीत त्याच्यावरती जर आम्ही बोललो एखाद्या पर्सनल गोष्टीवरती बोललो सपोज तू घरातलं काही सांगितलं नाही आणि आम्ही विनाकारण बोललो तू जर नाही सुद्धा तमाशा मांडला आणि आम्ही जर बोललो की हिच्या नवऱ्याने हिला मारलं किंवा हिनं नवऱ्याला मारलं आम्ही जर मनाने काही गोष्टी जोडल्या तर तू बोलणार पण तुझ्याच घरातला तमाशा तू दाखवते त्याच्यामध्ये तू त्याच्यावरती त्यामुळं त्याच्यावरती रिॲक्शन दिल्या जाणार समजलं त्यामुळं कसं आहे ना तू एकटीच काही मोठी युट्यूबर लागून गेली नाही हा तिथे हजारो लोकं पडलेत युट्यूबवरती प्रत्येकावरती जाऊन बघ मोठे सेलिब्रिटी आहेत ना टी व्हीमध्ये ते सेलिब्रिटी बॉलिवूड हॉलिवूडमधले त्या लोकांना जाऊन बघ ते लोकसुद्धा एवढे मोठले स्टार असून देखील तुझ्यासारखी लँग्वेज ते वापरत नाहीत समजलं आणि तू लोकांना शिकवते हो स्वच्छतेची भाषा तू स्वच्छता बन तुझ्यामध्ये किती आहे ना तू अगोदर बघ समजलं आणि हो त्यानंतर तू असं बोललीस की कुत्र हां एखादी बाई असती ना एवढी इज्जत गेली असती किंवा एवढं जर तिला आपण जे म्हणतो ना मी एक मी ऐकते व्हिडिओ परत एकदा हो असं बोलली की एखाद्या बाईला जर एखादी बाई जर म मर्जीची असती इज्जतीची असती तिला जर खरंच काही तुला काहीच फरक पडत नाही एखाद्या बाईनं काय केलं असतं परत कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तर वाकडंच वाकडं असतं मर्जीची बाई आणि इज्जतीची बाई हे जे दोन शब्द वापरले ना तर त्याचं उत्तर तुला मी देते बघ जी बाई मर्जीची असते जी इज्जतीची बाई असते ती सोशल मीडियावरती स्वतःची इज्जत अशी घालून घेत नाही पहिली गोष्ट तुला ही क्लिअर करते तू तुझा तमाशा किंवा तू तुझी इज्जत सोशल मीडियावरती किती घालून घेतलीस हे स्वतःच्या मनाला तू एकदा प्रश्न विचार समजलं आणि इज्जतीची मर्जीची बाई कशी असते ह्याचं ज्ञान तू आम्हाला शिकू नकोस समजलं कसं असताना ज्या स्वतः ज्या बायका स्वतःच्या नवऱ्याची इज्जत चार चौघांमध्ये नवऱ्याला जर इज्जत देत नाहीत त्या बायकांना किती इज्जत असते किंवा त्या बायका किती मर्जीच्या किती इज्जतीच्या असतात हे जगाला माहिती आहे समाजाला माहिती आहे त्यामुळं मर्जीची बाई आणि इज्जतीची बाई हे दोन शब्द तू वापरले ना ते काय असतं ना हे मला माहिती आहे तुला माहिती नाही कळलं ना कारण तुझा तमाशा लाईव्ह वरती आम्ही पाहिलाय जी बाई स्वतःच्या नवऱ्याला हजारो लाखो लोकांसमोर एवढं घाणेड अरे रावेची अरे तुरीची भाषा करते हो बोल ना तू बोल नवराबाईकोमध्ये प्रत्येकामध्ये वाद होतात मी म्हणत नाही कारण की मी त्या गोष्टीतून मी त्या कंडिशनमधून आलेली असते कारण की प्रत्येकाला अनुभव असतो पण जिथे काही गोष्टी अशा असतात त्या सोशल मीडियावरती मांडायच्या नसतात म्हणून तुला सांगते की तुझं भांडण आहे हे वेगळं काही नाही सगळ्या जगामध्ये भांडण आहे पण तू सोशल मीडियावरती मांडतेस हे तुझं आहे भविष्यात तुझ्या मुलींना त्याचा प्रॉब्लेम होतो मी हेच सांगत आली वारंवार आणि असं नाही देवाघरून तू म्हणतेस देवाघरून आले देवाघरून कुणी आलेलं नाही समजलं देवघरून मीही आलेली नाही चुका माझ्याही घडतात सांग ना दाखवून दे ना चुका मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करेन पण तुझ्यासारख्या घाणेड्या लेवलच्या शिवे देऊन मी कधीच त्या माझ्या चुका अशा झाकून ठेवणार नाही समजलं म्हणून तुला सांगते की मर्जीची आणि इज्जतीची बाई कशी असते तू हा शब्द तू वापरला ना लास्ता, लास्ता। की एखादी बाईने असं केलं असतं तसं केलं असतं मग मी तेच सांगते तुझ्यासारखी निर्लज्ज इज्जतीची मर्जीची एखादी जर बाई असते ना तर ती आठ दिवस झोपून राहिली असती नवऱ्यानं एवढं मारलं किंवा आपली सोशल मीडियावरती एवढी इज्जत गेली आठ दिवस व्हिडिओ बनवला नसता मग तू स्वतःच्या मनाला एकदा विचार कर तू किती निर्लज्ज बाई आहेस आदल्या दिवशी मार खाल्ला रडून रडून धिंगाणा केला आत्महत्याचा विचार आत्महत्याचा वाईट विचार केला लेकरांबाळाकडं पाहून तो विचार तू नव्हता करायला पाहिजे ठीक आहे चांगलं झालं तू नाही केला कसं असताना माणूस गेला ना तर पाठीमाग आपल्या लेकरांचं खूप अवघड होतं त्यामुळे लेकरा लेकरांकडे पाहून काही गोष्टी तू काही गोष्टींचे निर्णय चुकीचे घेत जाऊ नकोस तिथं मी लेकरांकडे पाहून मला नक्कीच तुझ्याबद्दल सहानुभूती आहे पण तुझ्याबद्दल तर बघ तू बोललीस ना का बोलली माहिती का म्हणजे तू जे बोललीस ना मर्जीची आणि इज्जतीची बाई म्हणून मला हे बोलावं लागत आहे की खर, तुझ्यासारखी खरं तू जर एवढी इज्जतीची असती मर्जीची असती ना बाई मला ज्ञान शिकवतेस तर तू ज्यासारखी मी तर आठ महिनाभर उठले नसते महिनाभर म्हणजे मी स्वतः स्वतःला असं आपण स्वतःला जे म्हणतो ना शिक्षा करून घेतली असती की नाही आपण किती इज्जत घातली आपल्या नवऱ्याची आपल्याला किती नवऱ्यानं मारलं आपण शेजारी सुद्धा लवकर सांगणार नाही ना म्हणजे माणसाला स्वतःला कुठेतरी खचून जातं माणूस आणि तू निर्लज्ज बाई आदल्या दिवशी मार खाल्ला नवऱ्याला एवढ्या घाणेडे शिव दिला लाईवरती तमाशा केला तिकडे तिकडे वाऱ्यासारखी पळत होती आणि दुसऱ्या दिवशी हसती नवऱ्या नाच नाचते डान्स करते नवराबाई कोचं नातं असतं तसं पण एवढा तमाशा करून सुद्धा निर्लज्ज सारखी परत पुन्हा आली वाईटीवरती आणि तू मला शिकवतेस हो निर्लज्ज इज्जतीची मर्जीची बाई कशी असते ते स्वतः एकदा बघ तू किती निर्लज्ज किती मर्जीची किंवा किती इज्जतीची आहे स्वतःच्या मनाला प्रश्न विचार आत्मपरीक्षण कर आणि मग इतरांना बोल समजलं आता चला राहायला पॉईंट कोणता की तू असं बोललीस की ह्याचं खा त्याचं खा त्याचं खा लोकांची धुनी धु दु, माझ्यावरती वेळ आलेली नाही आहे मी अजून मा अजूनपर्यंत मी स्वतः युट्यूबवरती मी खूप पैसा कमवते तूही कमाव बाई लोकांची धुनी धु नको खू तूही पैसा कमव आणि म्हणजे मी भरपूर पैसा कमवला पण तूही पण कमव असं तू बोललीस आणि माझे पैसे मी एवढे कमवते तुला खपत नाही वगैरे मी आत्तापर्यंत म्हणजे आत्ता मी आत्तापर्यंत माझ्या मुली कुणाच्या दारात कालवनासाठी कधीच लावलेलं नाहीत मी कधी भीक मागायची माझ्यावर वेळ आलेली नाही मी एवढे पैसे कमवले तेवढे पैसे कमवले एवढं जी अक्कल शिकवत होती ना स्वतःचा टेंभा मिरवत होती ना तो एवढा दुसऱ्याच्या दारामध्ये मी कधी कालवण मागायला मुली लावल्या नाहीत का गं बाई मग एवढा पैसा कमवतेस यूट्यूबवरती कशाला रस्त्यावर बसून भीक मागत होती गं बाई मागं गेल्या महिन्यापूर्वी का भीक मागत होती रस्त्यावर बसून करा मग रडाप रडारडी पडापडी हो मी आज पदर पसरवते मी आज भीक मागते का गं मग तेव्हा का बरं भिकाऱ्यासारखी भीक मागत होती का गं बाई तेव्हा नाही का तुझी लाज कुठे गेली ती ग तेव्हा लोकांना निर् लाज निर्लज्ज इज्ज बेइज्जत किंवा मर्जीची बाई बोलते तुझी तेव्हा कुठे गेली इज्जत तुझ्या तेव्हा कुठे गेली तुझ्यातली मर्जीची बाई निर्लज्जेसारखी बोलते एक लाख फॅमिली तुला पन्नास हजार रुपये पेमेंट असेल जास्त असेल तरीसुद्धा रस्त्यावरती बसून फुकट बसून भीक मागत होती आणि आता लोकांना बोलायला लागली का मी माझ्या पोरींना कधी लोकांच्या दारामध्ये कधी कालवनाला नाही पाठवलं नाही पाठवलं तर कशाला भीक मागितली अगं कधी कुणावर कशी कोणती वेळ येईल ना बाई सांगता येत नाही त्यामुळे एवढा टेंभा मिरू नको एवढा मी पण्याचा गर्व अहंकार तुझ्यात ठासून भरलाय ना तर तुला एक दिवशी जेव्हा तू खाली उतरशील ना मग तेव्हा तुला कळेल काय असतं ते आणि का गं बाई तुला काय एवढ्या मिरच्या झोमल्या गं यूट्यूब बंद पडेल पडेल म्हटलं पडेल म्हटलं पडलं तर नाही ना म्हणजे याचा अर्थ तुला कळत तुम्हाला तुला तुझी लायकी कळून गेली आपोआपच तुझ्या नाकाला तुला एवढ्या मिरच्या झोंबल्या याचा अर्थ तुला तुझी लायकी कळाली तुला एवढा राग आला जर तुला राग नसता आला तुला म्हणजे तुला तुझी लायकी नसती कळाली तर तू सभ्य भाषेत बोलली असती तुझ्या जागेवर जर मर्जीची तुझ्या भाषेत हा मर्जीची आणि इज्जतीची जर बाई असती ना तर तिने छान समजावून सांगितलं असतं की हो ताई युट्यूब जरी बंद पडलं तर सगळ्यांचंच नुकसान होईल माझं एकटीचं थोडं होईल मग मी करेल काहीतरी काम जाईल कुठेतरी असं काहीतरी व्यवस्थित भाषेत उत्तर दिलं असतं पण तुझं कसं आहे ला ना तू तुझी लायकी दाखवून दिली त्यामुळं तू स्वतःला शहाणं समजू नकोस लोकांना गू खा या भाषेत तू जर बोलणारी बाई आहे तुमच्यासारखे मोठे युट्यूबर जर लहान युट्यूबरला जर गू खायला लावत असतील तर तुमच्यासारख्या लोकांना धडा शिकवणंही आमचं काम आहे समजलं त्यामुळं तू तु, तुझ्या लायकीत राहायचं आणि तुझी तुझी भाषा आहे ना तुला वाटत असेल की मी, के लदरी मी चाहोत, चाहोत, काही केलं तरी जमते मी थोबाड तू थोबड दाखवते याचा अर्थ असा नाही तू काही बोलायचं आणि आम्ही मर्जीचे आहोत इज्जतीचे आहोत म्हणूनच आम्हाला काही मर्यादा काही बंधनं आहेत घरून समजलं तुझ्यासारखं नंगानास तुझ्यासारखं असं सोशल मीडियावरती येऊन धिंगाणा करायचा तमाशा घालायचा आम्हाला घरून परवानगी नाही समजलं तुला परवानगी आहे तू तु तु तुझ्या नवऱ्याला पहिली गोष्ट किती इज्जत देतेस किती त्याची मर्जी ठेवतेस किती तू म्हणजे लाजेची किंवा आपण जे म्हणतो ना आपण इज्जतीची बाई आहे ना हे तू तुझ्या मनाला एकदा प्रश्न विचार पब्लिकला तर माहितच आहे तू कोणत्या लायकीची आहे तू किती इज्जतीची आहे किती मर्जीची आहे आणि खुशाल एवढी निर्लज्ज बाई आहेस तू आणि तू खुशाल मला म्हणजे मला हसायला आलं तुझा व्हिडिओ पाहून मला काहीच नाही वाटलं कारण की जे सगळं म्हणजे एवढी निर्लज्ज बाई तू तू स्वतः असून मला काय बोलतेस की एखादी जर मर्जीची असती इज्जतीची असते नवऱ्याचा दाब दबाव दडपाव दडपाव काहीतरी म्हटली दाब दबाव जर असता तर अशी बोलली नसती असं दुसरी धुनी धुतली नसती अगं निर्लज्जबाई दुसऱ्याला असं वारंवार असं बोलतेस ना पहिली गोष्ट तुला जर नवऱ्याचा धाक दा धाक असता दाब दडपाव असता तुझ्या भाषेमध्ये दड दडप काहीतरी म्हटलीस तू तुझ्या नाव तुझ्या नावराचा जर तुला धाक असता तर तू असं सोशल मीडियावरती येऊन धिंगाणा घातला नसता सोशल मीडियावरती त्याची लाखो लोकांसमोर त्याची लायकी काढली नसतीस त्याला अरे तुरीची भाषा तू तु बोलली नसतीस तिथंच कळतंय तू किती इज्जतीची किती आपण जे म्हणतो ना अब्रूची किंवा अजून काय दुसरं जाईत शब्द मर्जीची किती इज्जतीची आणि किती मर्जीची बाई असते तू तु त्यामुळं तुझी लायकी तू तु स्वतः बघायची असती कसं ना तुम्ही ज्या गोष्टी दाखवता आम्ही त्याच्या फक्त थोडंसं काहीतरी चुका असतात दाखवण्याचा प्रयत्न करतोय रिॲक्शन चॅनलवाल्याला कोणीही थांबवू शकत नाही समजलं ह्याच्या पलीकडे तुला जे काही करायचं जे काही बोलायचं ते, ते बोल आणि हो आता उत्तर देताना तू व्यवस्थित उत्तर दे व्यवस्थित प्रतिक्रिया दे व्यवस्थित रिॲक्शन व्यवस्थित रिॲक्ट हो प्रत्येक व्हिडिओला जर तू तु तुझ्या तु मर्यादा ओलांडल्या आणि घाणेरड्या पद्धतीने जर शिव्या दिल्या तर मग तुझी काही खैर नाही आणि दुसरी गोष्ट अशी लक्षात ठेव हो, हे लोकांना जे धमक्या देतेस ना तू धमक्या धमक्या द्यायचं बंद कर मोठ्या चॅनलवाल्यांनी काय ठेका नाही घेतला लहान चॅनलवाल्यांना धमक्या द्यायच्या मोठाले आयडी झाल्या म्हणून तुम्ही काही पण बोलायचं नाही समजलं आणि इतरांना दु ज्या भाषे बोलते ना निर्लज्ज किंवा इज्जत अब्रू गुखा अजून काय धुनी धू दु, आणि भुरटी अजून काय भरपूर काहीतरी बोलली बघ तू हो दळभद्री दळभद्री तर निर्लज्जबाई बावलट मूर्ख मेंटल बाई दळभद्री हे शब्द दुकुणाला वापरतेस तुझ्या लायकी त्रास समजलं ला। आणि यापेक्षा घाणेड्या लेवलचे शब्द देखील मी तुला बोलू शकते पण नाही एवढ्या मर्यादा मी अजून सोडल्या नाही तुझ्या भाषेत तू जसं बोललीस ना तेवढ्या शब्दात त्याच शब्दात मी तुला रिॲक्ट झालेली आहे आणि आता बघ ह्याच्यावरती जर तुला तू जर काही अजून घानेडं जर बोलली तर तुला तुझी लायकी दाखवून दिली जाईल समजलं आणि हो तू बऱ्याच वेळा म्हटली मी तुला भुरटीच म्हणणार मी तुला भुरटीच म्हणणार तर एक लक्षात ठेव तुम्हाला भुरटी म्हण तुम्हाला काळी म्हण तुम्हाला काही म्हण मला काहीच फरक पडत नाही तुझ्या कमेंट्स बॉक्समध्ये तुझी लायकी कळते तुला तुझे लोक तुझ्या कमेंट्समधले लोक काय बोलतात तुला काय नावाने बोलतात ते तू बघ त्यामुळे मला मला काही नाव पाडू नको समजलं म्हणजे पाडायचं असेल तर पाड मला काही फरक पडत नाही ओरिजिनल रिय रियलमध्ये मी कशी आहे ते माझं मला माहिती आहे त्यामुळं मला तुला सांगायची गरज नाही तुला तुझीच लायकी तुझ्या कमेंट बॉक्समध्ये तुझंच पब्लिक सांगून जाते समजलं आणि असतील काही थोडेफार तू काय बोललीस काही असते असे असतात पब्लिक की ते त्यांची लेवल दाखवून जातात हो ना ते त्यांची लेवल दाखवतात म्हणजे तुला तुझ्या चुका दाखवून दिल्या म्हणजे त्यांची लेवल खराब आणि तू काहीही नंगानास केला तू काही शिवे दिल्या तू काही घाणेडापानं केला लाईव्हवरती कितीही घा खालच्या लेवलच्या शिवे दिल्या मग तू नाही का तुझी लेवल दाखवत बाई म्हणजे सगळा हक्क यूट्यूबने तुला दिला आहे का आणि हो आता यापुढे तू कितीही घाण लेवलचं बोल तू कशीही बोल तर तुझ्या प्रत्येक व्हिडिओला तुझ्या जर तू अशा घाणेडेशिवाय वापरल्या तुमच्यासारख्या तु लोकांना धडा हा शिकवलाच पाहिजे समजलं तू एकटीच नाही बा यूट्यूबवरती खूप लोक आहेत गणेश शिंदे हो, स्मिता सातपुते हे लोक तुझ्यापेक्षा बरे तुला कसं आहे ना तुला गरिबीची जाण राहिलेली नाहीये तू जरी लहान एक म्हणजे कष्टातून पुढे आलेली असलीस ना तर तुला त्या परिस्थितीची जाणीव राहिलेली नाहीये तुला खूप गर्व झालेला आहे तुझ्यामध्ये अहंकार ठासून भरलाय तुला तुझी लायकीच ती आहे तुला तुला माहिती असतं की पब्लिक वाईट कमेंट्स करणार आपण त्याच्यावरती लेक्चर देत दे बसायचं अर्थ तास मग लोक आपल्याला जास्त व्यू देणार हे तुला माहिती असतं म्हणून तू अशा घाणेडे कृत्याचं किंवा हे घाणेडे दे शिवाय देत असते लाईव्हला किंवा व्हिडिओमध्ये तू हल्ली सुरुवातीला तू चांगली होती परंतु एवढ्यामध्ये तुला इतका म्हणजे एवढा गर्व अहंकार झालेला आहे ना की तुला असं वाटतं की माझ्यासारखी फक्त मीच आणि तू जे बोलतेस ना गर्व अहंकार हो झालाय मला पैशाचा तर कसं असतं ना ज्यावेळेस एक दिवस आदळशील ना त्यावेळेस तुला कळेल आमचं काय ग आमचं लहान आयडी आहे आम्हाला काही फरक पडणार नाही समजलं आणि तुला कळेल आता शेवटी कसं ना जरी आय डी बंद झाली किंवा चॅनल बंद पडलं तर प्रत्येकजण काही ना काहीतरी काम करेल कारण की प्रत्येकाला काही ना काहीतरी मार्ग असतात मी म्हणत नाही तू भीक मागशील वगैरे काही आणि काय बोलली माझ्या घरी येशील काय आणि ठेवा ठेवायला धुनी धुवायला बाई तुझ्या घरी मला सालानी यायची काही गरज नाही माझ्या घरी ऑलरेडी चांगलं आहे तुझं कसं आहे ना तू तु, तुझं एकदा बघ आणि तुमच्यासारख्या लोकांना कसं असतं ना, ना? तुमच्याकडं काही नसतं अचानक पैसा आलं की तुम्हाला असं वाटतं काय करावं वा, काय नाही म्हणून तुम्ही लोक एका एका दिवशी पन्नास पंचावन्न हजाराची खरेदी करताय आणि लोकांना ज्ञान शिकवताय समजलं आणि मर्जीची मला तर एवढं हसायला आलं मी अजूनही सांगते की मर्जीची आणि इज्जतीची बाई कुणाला म्हणावं हे स्वतः एकदा आरशात जाऊन बघ स्वतःच आत्मपरीक्षण कर मग तुला कळेल तू तु किती इज्जतीची आणि किती मर्जीची आहे समजलं त्यामुळं तू तुझ्या तु तु लायकीत राहायचं कारण की मी तुला कधीही एवढ्या मर्यादा ओलांडून बोललं नव्हतं तुला कधी गुख हा किंवा कधी तुझी लायकी तुझी तुझा तु नवरा बायकोचं काय कशाला का दाखवतेस ग इज्जतीची बाई आहेस ना जी इज्जतीची आणि मर्जीची बाई असते ना नालायक बाई दुसऱ्याला बोलते ना असं घाणेडं बोलते ना नालायक किंवा कुत्री गु खा हे जे शब्द तू वापरतेस ना छोट्या युट्युबर्सला गु खायला लावायचं तुम्ही अन्नच खाताय ना का तुम्ही खाताय का ते लोकांना बोलतेस निर्लज्ज बाई तुझी लायकी बघ आणि इज्जतीची मला दोन शब्द खूप विशेष वाटले की इज्जतीची बाई असते आणि नवऱ्याचा दबाव असतो नवऱ्याचा आपण जे तडपा असतो वगैरे भरपूर काही बोलली ती तर ज्या बाईला नवऱ्याचा धाक असतो जी बाई नवऱ्याची नवऱ्याचा दबाव असतो ज्या बाईला नवऱ्याचं दडपण असतं जी बाई इज्जतीची असती जी बाई आपण जे म्हणतो ना मर्जीची असती तर ती बाई सोशल मीडियावरती नवऱ्याला शिवाय देत असते आणि दुसरी गोष्ट अशी की ती बाई आपल्या घरातला तमाशा सोशल मीडियावरती मांडते अगो काय तू किती निर्लज्ज तू किती इज्जतीची तू किती मर्जीची हे बघ ना बाई लोकांना कशाला ज्ञान शिकवतेस आम्ही चुका दाखवून द्यायचा प्रयत्न केला आहे आम मग आमच्यात जर काही गोष्टी चुका असतील तर तुलाही सांगण्याचा ते अधिकार अधिकार आहे तुझा डेली ब्लॉग आहेत ना मी असं म्हणत नाही फक्त रिॲक्शन चॅनल वाल्यान अधिकार आहे तू पण तुझ्या व्हिडिओमध्ये मत मांडू शकतीस ना की बाई आता चला आम्ही ह्या सहलीताईवरती रिॲक्शन देते सहलीताईबद्दल मला आज व्हिडिओ बनवायचा आहे तुमचं हे चुकलेलं आहे तू पण आमच्या चुका दाखवून दे गं बाई तुला हे अधिकार आहे पण अशा घाणेड्याशिवाय देऊ नकोस लोकांची लायकी काढू नको कसं असतं ना दुसऱ्याची लायकी काढण्यापेक्षा आपण आपली लायकी अगोदर पाहिजे असतं आता मी व्हिडिओ थोडासा आवरता घेत आहे कारण की व्हिडिओमध्ये व्हिडिओ एवढा मोठा झालेला आहे ना की मला तुझ्या मला असं होऊन जाईल तुझ्यासारखीच माझी लायकी होऊन जाईल त्यामुळे मला तुझ्या लायकीत बसायचं नाहीये But also... व्हिडिओमध्ये जर काही चुका झाल्या असतील तर नक्कीच सांगा कसं आहे ना आता एवढा मोठा व्हिडिओ काढायची सवय नाही ना कधी त्यामुळे कधीतरी बऱ्याच चुका झाल्या असतील आणि तुम्ही चुका मला दाखवून द्या काही चुकलं असेल तर नक्की तुम्ही कमेंटद्वारे मला सांगू शकता राग वगैरे मला काहीच येणार नाही आता फक्त ह्या बाईला एकदा सांगायचंय की तुला तु तु बाई नाही म्हणायचं मग तुला तु बाबा म्हणू का बाई तुला काय म्हणू सांग आणि हो शिवमध्ये दुसऱ्यांना बोलताना दुसऱ्याची लायकी काढताना थोडीशी भाषा व्यवस्थित वापर समजलं तुझं आय डी मोठी आहे मी परत एकदा सांगते आय डी मोठी म्हणून जास्त हवेत उडू नकोस तुझं चॅनल बॅन झालं ना मग तुला तुझी लायकी कळेल समजलं ला, त्यामुळे शिस्तीत राहायचं आणि आम्ही हो जर आम्ही ज्या गोष्टी आम्हाला माहितच नाहीत तुझ्याबद्दल आम्ही त्या जर बोललो तर आम्हाला नक्की बोल पण तुझा तमाशा तुझ्या घरातलं काय चाललंय काय नाही तुम्हीच दाखवत आहात त्यामुळं आम्ही त्याच्यावरती बोलणारच ना एवढंच जर लाज वाटते एवढीच इज्जतीची एवढीच मर्जीची बाई आहेच ना बाई तर कशाला तमाशा मानतेस ग आता त्याला मला उत्तर दे पुन्हा मी तुला उत्तर देणार समजलं तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे मलाच लाज वाटत आहे कारण की आता मग आपण जर अशा बायकांसारखे वीस वीस पंचवीस पंचवीस मिनिटांचे जर व्हिडिओ बनवले तर त्यांची आणि आपली लायकीत काय फरक राहील त्यामुळे असो आता व्हिडिओ मी पूर्ण म्हणजे आता बंद करत आहे कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि हो माझे सबस्क्रायबर्स आहेत व्हिवर्स त्यांना विनंती आहे की जर माझं काही बोलता बोलता चुकलं असेल तर नक्कीच कमेंटद्वारे सांगा कसं आहे ना आता व्हिडिओ एवढा मोठा काढायची सवय नाही कधी मग तो कट चालू बंद चालू बंद करता करता कधीतरी चुका होऊ शकतात झाल्या असतील शंभर टक्के तुम्ही मला त्या म्हणजे आपण जे म्हणतो ना थोडंसं समजावून घ्या मला आणि माझ्या चुका मला तुम्ही दाखवून देऊ शकता मला राग अजिबात येणार नाही तर या बाईची लायकी अशी आहे स्वतःचा आत्मपरिश्रम कर आपण कसे आहोत आपल्याला किती इज्जत आणि आपल्या किती आपली आपल्यामध्ये जे आपण मर्जी आहे ना ती एकदा बघ निर्लज्जबाई आणि मग दुसऱ्यांची लायकी काढ समजलं ला। तर आता पुन्हा बघ तू जर अशा घाणेड्या भाषेत जर शिव्या दिल्या तर अगं तुझं यूट्यूबची आय डी मोठी आहे तू सगळ्यांशी नम्रतेने बोलायला पाहिजे सम, सब समजलं सभ्यतेने वागायला पाहिजे उलट अशा लोकांनी शांत राहायला हवं असतं कितीही समोरून आपल्याला जर मी तुला तुझा, तुझा आए, जर तुला दहा शिवे दिल्या तर तुझ्या तुझी आयडी मोठी आहे तू जर शांततेने घेतलं धीराने जर घेतलं तर अकराव्या वेळेस वे मला लाज वाटेल की नाही बाबा आपण एवढं बोलतत ना तरी ही शांत आहे ना तर चला हिला आपण वाईट कमेंट्स करायची नाही असा कमेंट्स करणारा विचार करेल तू किती तू बोलतेस ना की कि किती लापट आहे किती निर्लज्ज आहे आणि हिला जर एवढं जर धाक असतं तर हे केलं असतं एखादी मर्जीची बाई असती तर तुझ्या कमेंट्स वाचल्या ना तर एखादी मर्जीची निर्लज्ज बाई एखादी खरं इज्जतीची बाई असते ना तर एवढ्या कमेंट्स वाचूनच तिने स्वतःमध्ये सुधारणा केली असती मग तूच बघ ना तुला किती लाज आहे लोकांची लाज काढते तर चला आता व्हिडिओ नाही वाढवत जास्त खूप व्हिडिओ झालाय मोठा झाला आहे जरा हा व्हिडिओ जरा नाही खूपच मोठा झालाय तर आता दे याला उत्तर तुझ्या प्रतिउत्तर नक्की मिळणार धन्यवाद